मित्रमैत्रिणींनो निवडणुकीच्या निमित्ताने स्टेजवरून लोक जे जे काय बोलत आहेत त्या गोष्टी खूप जास्त व्हायरल होत आहेत कोणी काय बोलतं कोणी काय बोलतं आणि आता आज बातमी आलेली रिते रिते आहे रितेश देशमुख यांची आणि रितेश देशमुख यांचा एक डायलॉग खूप जास्त व्हायरल होतो आहे सगळीकडे ती छोटीशी क्लिप आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहेच ती व्हायरल होते आहे लोक ऐकत आहेत लोकांना लोका असं वाटतं अरे वा आपला आवडता हिरो आपल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुख हा काहीतरी सांगतो आहे आणि रितेश देशमुख खूप महत्वाचं बोललेलं आहे रितेश देशमुख या भाषणामध्ये डायरेक्टली धर्माचं राजकारण करणारे भाजप मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या थोबाडीत मारल्यासारखंच बोललेलं आहे काय म्हणाल्या रितेश देशमुख तर एकदा ही क्लिप बघा जो पक्ष म्हणतोय तुम्हाला की धर्म बचाओ धर्म धोके मे खरं म्हणजे धर्म ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा काही गरज नाही भूल आपल्याला बळी पडायची त्यांना पहिला म्हणा धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या कामाच सांगा धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या पिकअप आणायला तुम्ही काय भाव देतायत ते सांगा धर्माचा आम्ही बघून घेतो पण आमच्या आई बहिणी या सुरक्षित आहेत का नाही ते सांगा मला हे पाहून फार भारी वाटलं आधी मला असं वाटलं होतं की आपल्या महाराष्ट्रातले जे कलाकार आहेत लेखक आहेत ज्यांना समस्त असे समजदार मंडळी आहे यांनी खरोखर आज महाराष्ट्रामध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्याविषयी बोलायला पाहिजे चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर बोलायला पाहिजे महाराष्ट्रात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच्याबद्दल मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारसं कुणीही व्यक्त झालेलं नाहीये लोक घाबरले की बाबा शिवाजी महाराजांचा पुतळा तर या सरकारच्या लोकांमुळे पडला भ्रष्टाचार केल्यामुळे पडला मग असं काय बोलायचं तर रितेश देशमुख मात्र बोलला होता आणि अजून एक दोन ऍक्टर्स आहेत जे बोलले होते तर रितेश देशमुखचं याच्या ठिकाणी कौतुक करण्यासारखं असं आहे की रितेश देशमुख असं म्हणाला की हे जे लोक म्हणतात की धर्म, खत्रे में, धर्म खत्रे में है धर्म है तर ते म्हणतात की यांचा धर्म खत्रेत नाही आहे आपला धर्म कसा काय खतरात असणार आहे ना रितेश देशमुख म्हणाला यांचा पक्ष खत्र्यामध्ये आहे आणि म्हणून ते धर्माला प्रार्थना करत आहेत की आमच्या पक्षाला वाचवा आमच्या पक्षाला खरोखर वाचवण्याची गरज आहे आणि खरंच आहे कारण की त्या पक्षाने घाणडे कामच इतके केलेले आहे मला सांगा मित्र मैत्रिणींनो आपला धर्म खरोखर खत्र्यामध्ये आहे का बरं मला एक सांगा तुम्हाला जर वाटत असेल या देशामध्ये नऊशे वर्ष मोगलांनी राज्य केलं किती नऊशे राज्य केलंय या भाजपची तर दहाच वर्ष झाले सत्ता आणि इतके मार्काट बघतोय आपण नऊशे वर्ष मोगलांनी राज्य केलं दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तरीही या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के समाज हा हिंदू राहिलेला आहे मला एक सांगा हजार वर्ष जर वेगळ्या धर्मातले लोक एखाद्या भूमीवर राज्य करत असतील तर तिथला धर्म संपून जाईल की नाही मुघलांचं राज्य असलं तर सगळेच मुस्लिम झाले असते ख्रिश ब्रिटिशांचं राज्य होतं तर सगळेच ख्रिश्चन झाले असते जर त्यांनी तसं केलं असतं तर पण तसं नाही झालेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये जर झालेलं असेल समजा धर्मांतर जे की आताही होत आहे ते तेव्हाही होत असणार आहे आणि यांना आजच कसे काय उर फुटायला लागला की धर्मखत्रे मध्ये तेव्हा मुघल जेव्हा इथे राज्य करत होते तेव्हा कोणी म्हणलं नाही की आमचा धर्म मध्ये आहे आज लोक म्हणतात जेव्हा की नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत जेव्हा की त्यांचे हात ताकदवान आहे म्हणतात त्यांची छाती छाप्पनींची आहे म्हणतात ते काहीही करू शकतात म्हणतात आणि तरीही ते म्हणतात की धर्म खत्रेमय माझ्या मित्रमैत्रिणींनो धर्म खत्र्यामध्ये नाही आहे यांचा पक्ष खत्र्यामध्ये आहे आणि म्हणून ते आपल्याला फक्त भीती दाखवत आहेत की धर्मकत्र्यामध्ये आहे आणि जे काय तुमच्यापर्यंत व्हायरल काहीतरी व्हिडिओ येत असतील ना की हे मुसलमानांनी केलं हे त्या ख्रिश्चनांनी केलं तर तसेच तस व्हिडिओ हिंदू धर्मातल्या लोकांनी केलेले पारशी धर्मातल्या लोक सगळ्याच धर्मातले लोक करणारे असतात तसे ते काही प्रमाणामध्ये प्रत्येकच धर्मामध्ये असतात कुठल्याच धर्मामध्ये शंभर टक्के लोक चांगले नाही आहेत नाहीतर इथल्या एका हिंदूनेच गांधीजींना का मारलं असतं एका हिंदूनेच गौरी लंकेशला का मारलं असतं एका हिंदूनेच डॉक्टर दाभोळकरांना गोळी का घातली असती तर अशा प्रकारे सगळीकडेच आहे आता मुद्दा हा आहे की पंच्याऐंशी टक्के हिंदू या ठिकाणी असूनही ते म्हणतात धर्म आहे तर खरी गोष्ट अशी आहे धर्म खत्र्यात नाही आहे आणि ती गोष्ट आपला सुपरस्टार रितेश देशमुख याने अधोरेखित केली हे खूप चांगलं झालं असे असले पाहिजे लोकांनी अशा प्रकारे बोललं पाहिजे समजदार लोकांनी ज्यांचं लोक ऐकतात रितेश देशमुख खरोखर मुद्द्याचं बोललेलं आहे रितेश देशमुख म्हणतात धर्माचं जाऊ द्या तुम्ही आमच्या रोजगाराचं बोला तुम्ही आमच्या शेताच्या मालाला भाव मिळेल की नाही त्याचं बोला अत्यंत महत्वाचं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्याला पण ते आवडलं असेल हे भाषण की अरे यार इतका मोठा सुपरस्टार इतका बॉलिवूडमध्ये इतके इतक्या फिल्म केलेला माणूस म्हणतोय की शेतमालाला भाव आहे का हे विचारा आमच्या तरुणांना रोजगार आहे का हे विचारा आमच्या आई वडील बहिणींचं संरक्षण होत आहे का हे विचारा हे रितेश देशमुख बोलला मला आवडलं ते मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा हे आवडेलच आता याच्यावर जे काही आहे मला असं वाटतं की त्यांनी खूप मोठं धाडस पण केलेलं आहे हे फडणवीस आहेत योगी आहे आपले नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत हे येऊन धर्म 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 करत असतात आणि या धर्म धर्म करणाऱ्या लोकांच्या जोरदार थोबाडीत रितेश देशमुखनी या ठिकाणी लावलेली आहे आणि तो जराही घाबरला नाही याचही मला बरं वाटतं कौतुक करावं रितेश देशमुखनी असंच भाषण जे आहे ते रितेश देशमुख यांनी केलेलं आहे माझी तरी इच्छा आहे रितेश देशमुख यांनी महाराष्ट्रभर प्रचार करत फिरावा कारण आता गरज आहे खरंच हीच वेळ आहे ही जी काही पिलावळ आहे ही जी घाणेरड्या विचारांची पिलावळ आहे ही जर महाराष्ट्रामध्ये फोफावली यांची जर सत्ता परत आली ना तर हे काय करतायत हे फक्त फोडाफोडी करतायत तुमचं लक्ष विचलित व्हावं म्हणून तुमच्या लेकरांच्या हातामध्ये यांनी हिंदू मुसलमानांचं भूत दिलेलं आहे तुमच्या लेकरांना आज असं झालं ना, ना की अभ्यास कर म्हणलं ते तर कळत नाही पण त्याला जर म्हटलं ना की आपला धर्म खत्र्यात आहे तर लगेच तो चाकू घेईल हातामध्ये हे किती डेंजर आहे अभ्यास त्याला कळत नाही आहे तर शासनाने ही व्यवस्थाच केलेली आहे की ही मुलं ढ राहतील म्हणजे जितके मुलं ढ राहतील जितके शिक्षण कमी घेतील तितकं अंधभक्त बनतील धर्म खत्र्यात आहे म्हणल्यावर हातात दगड घेतील बरं हातात दगड घेणारे कोण आहे तुमचे आमचे बहुजन आहेत वरच्या जातीतले लोक नाही आहेत हातात घेत दगड घेणारे तुम्ही कुठलीही दंगल बघा कुठलीही या दंगलीमध्ये ज्या ज्या लोकांनी हातात दगड घेतलेला असतात चाकू घेतलेला असतात मारपिटीमध्ये मुसलमानांना मारणे ह्यांना मारणे कुठले वेगळ्या धर्मातल्या लोकांना मारणे याच्यामध्ये कोण कोण आहेत मारणारे हे भोजन पोर आहेत तुमची आमची कांबळे आडनवायची वाघमारे आडनवायची गायकवाड आडनवाची कदम आडनवाची लोक आहेत आणि काय होतं याच्यामध्ये याच्यामध्ये कोणीच वाचत नाही याच्यामध्ये तुम्हाला वाचवायलाही कोणी येत नाही तुम्ही जर का मारलं कोणाला तर तुमच्यावर केस होते आणि तुम्हाला जेलमध्ये सडत राहावं लागतं तुमचे सगळं आयुष्य जातं ते त्या फॅमिलीलाच माहित असतं की अरे बापरे किती घाणघडे विचारात आपलं पोरग डुबलं होतं हे विचार पसरत आहेत हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुसलमान होता इथली संस्कृती सेक्युलर आहे